तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। सरकारी नोकरीची नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संबंधीच माहिती देणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत। तर यामध्ये कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल। तुमच्याच प्रमाणे तुमचे नातेवाईक, फॅमिली मेंबर, मित्रमैत्रिणी यापैकी सुद्धा कोणी नोकरीच्या शोधात असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा आजचा महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही नोकरीची माहिती जी आहे ती मिळू शकते। तर चला यासाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात जी आहे ती आपण इथे बघूया। तर मित्रांनो, आजची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे इथे नागपूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत। सो महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया इथे आहे। सो नागपूर महानगरपालिकेचं हे ऑफिशियल पेज आहे। वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला व्हिडिओच्या खाली इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सो संपूर्ण माहिती जी ही या जाहिरातीसंबंधी इथे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती जाहिरात जी आहे ती आपण इथे बघूया आता। सो राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर यांच्या अंतर्गत इथे ही भरती आहे। कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी, आरोग्य विभाग, सिव्हिल लाईन्स, महानगरपालिका नागपूर। सो ही नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सो नागपूर महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड वेलफेअर सोसायटी महानगरपालिका नागपूर अंतर्गत कंत्राटी स्वरूपात पदं भरण्याकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। सो यासाठी अर्ज तुमचे स्वीकारले जातील 8 ऑगस्टपासून ते 14 ऑगस्टपर्यंत, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, यामध्ये शासकीय सुट्टीचे दिवस वगळून। सो विहित वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। अर्जाचा नमुना ऑफिशियल वेबसाईटवरती आहे। सो वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। सो ही ऑफिशियल वेबसाईट आहे महानगरपालिकेची। सो यासाठी आरोग्य सेविका इथे पोस्ट आहेत, एकूण 11 पदांसाठी ही भरती आहे। ST साठी 1, VJ 1, NTD 1, EWS 1, OPEN 7 अशा एकूण 11 जागांसाठी ही भरती प्रक्रिया आहे। किमान अहर्ता आहे 10वी उत्तीर्ण इथे गरजेचं आहे। तांत्रिक अहर्ता, ANM कोर्स उत्तीर्ण, त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल MNC चं नोंदणी इथे आवश्यक असणार आहे। प्रति महिना तुम्हाला 18,000 रुपये वेतन या पदांसाठी मिळणार आहे। तर वयोमर्यादा यासाठी आहे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष। सो एकूण 11 पदांची ही भरती आहे। सो इच्छुक जे उमेदवार आहे त्यांनी तुमचे अर्ज प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह नमूद वेळेत अर्ज कार्यालयात इथे सादर करायचे आहेत। विहित वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी इथे विचार केला जाणार नाही। तसेच ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचाही विचार केला जाणार नाही। अर्ज तुम्हाला स्वतः किंवा रजिस्टर डाकद्वारे किंवा कुरिअरद्वारे इथे पाठवायचे आहे। अर्ज तुमचे स्वीकारले जातील नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग, 5वा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन्स, नागपूर यांच्या। सो या पत्त्यावरती तुम्हाला तुमचे अर्ज कुरिअर पोस्टाने पाठवायचे किंवा तुम्ही स्वतःसुद्धा नेऊन देऊ शकता। सो या संबंधित काही अटीशर्ती इथे आहेत। सो त्या प्रत्येकाने अटीशर्ती वाचायच्या आहेत आणि त्यानंतरच इथे अप्लाय करायच्या आहेत। सो इथे सदर पदांकरता शासन निर्णयानुसार प्रत्यक्ष मुलाखत घेणार नाहीये, मेरिट लिस्ट आणि अनुभवाच्या आधारे तुमची निवड इथे करण्यात येणार आहे। सो खूप छान सुवर्ण संधी आहे मित्रांनो, परीक्षा नाहीये, मुलाखत सुद्धा नाहीये, तुमचा अनुभव किती आहे आणि मेरिट लिस्ट इथे लागेल तुमच्या गुणानुसार। सो त्यानुसार इथे सिलेक्शन करण्यात येणार आहे। कंत्राटी स्वरूपाची ही भरती आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत। सो कंत्राटी असेल तरी फक्त कंत्राटी आहे म्हणून सोडून देऊ नका। महानगरपालिका नॅशनल हेल्थ मिशन अनुभव तुम्हाला मिळणार आहे। बऱ्याच वेळा हे कंत्राट जे पुढे वाढवलं सुद्धा जातं आणि जो अनुभव मिळेल त्याचा भविष्यात इथे फायदा सुद्धा होऊ शकतो। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य सेविकाच्या ह्या ज्या पोस्ट आहेत, सो ह्या सध्या ज्या आहेत त्या कंत्राटी आहेत, पण इथे जिल्हा परिषद अंतर्गत ऑल ओव्हर महाराष्ट्र बऱ्याच वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। सो नागपूर जिल्हा परिषदसाठी सुद्धा इथे झालेली आहे।
सो तुम्ही ती बघू शकता जाहिरात, त्याच्यामध्ये सुद्धा आरोग्य सेवक आरोग्य सेविका ह्या पोस्ट आहेत. सो कायमस्वरूपी भरतीच्या तुम्ही जर शोधात असाल तर जिल्हा परिषदेच्या जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत, आपल्या चॅनलवरती संपूर्ण त्याची माहिती दिलेली आहे, त्यामुळे चॅनलला नक्की व्हिजिट करा. चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर नोकरीविषयक माहितीचे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सुद्धा आठवणीने इथे सबस्क्राईब करा. सो महानगरपालिकेची ही कंत्राटी स्वरूपाची भरती असणार आहे, सो कुठलाही संबंध राहणार नाही, वेतन एकत्रित मानधन तत्वावर तुम्हाला दिलं जाईल. सो यासाठी आता डॉक्युमेंट काय काय आहेत बघा. नुकतेच काढलेला पासपोर्ट साईज फोटो आणि स्वतःचा ईमेल आय डी आणि दूरध्वनी क्रमांक, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवास असल्याचं प्रमाणपत्र, जन्मतारखेचं प्रमाणपत्र ज्याच्यामध्ये तुमचा शाळा किंवा महाविद्यालय सोडण्याचं प्रमाणपत्र किंवा जन्माचं प्रमाणपत्र, ओळख पत्रासाठी तुमचं आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन, तिघांपैकी एक, पदाकरता लागणारी जी मूळ शैक्षणिक अर्हता आहे त्यांच्या अंतिम वर्षाची गुणपत्रिका, पदानुसार शासनमार्फत रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, जसं यासाठी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे, सो ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, पदाकरता लागणारी मूळ शैक्षणिक अर्हतेशिवाय जर पदव्युत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा पदव्युत्तर पदविका पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल तर त्याचं प्रमाणपत्र, उच्च शैक्षणिक दाहर्ता धारकास किंवा अनुभव असलेल्या उमेदवारांना इथे प्राधान्य दिले जाणार आहे. सो अर्जदारांनी अर्ज सादर करत असलेल्या पदाचं नाव, आरक्षणानुसार पदाकरता नमूद प्रवर्ग अर्जामध्ये इथे संपूर्णपणे तुम्हाला इथे लिहायचं आहे. सो ह्या बऱ्याच अटी शर्ती आहेत, सो त्या प्रत्येकाने नीट वाचायच्या आहे. 11 महिने कालावधी करता इथे ही निवड प्रक्रिया असणार आहे. सो उमेदवारांना इथे जर सध्या यामध्ये एकच पद आहे त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त पदांसाठी हा विषय येत नाही. सो इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे, सो या विहित नमुन्यातच तुम्हाला तुमचे अर्ज करायचे आहेत. इथे तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो सिग्नेचर त्याच्यावर करायची आहे. विषय पदाकरता प्रवर्ग कोणता, अर्जदारांचं संपूर्ण नाव, जन्मतारीख, तुमच्या पत्रव्यवहारासाठी संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी. सो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी इथे नीट लिहायचं आहे तुम्हाला, कारण की त्यावरती पुढच्या भरती प्रक्रियेसंबंधी जी काही माहिती आहे ती मिळू शकते. त्याच्यामुळे चालू ईमेल आय डी आणि चालू मोबाईल क्रमांक भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत इथे तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर जर कॅटेगरीतून अप्लाय करत असाल तर प्रमाणपत्र जातीचं आहे की नाही, तुमच्या कास्टचं नाव आणि जातीचा प्रवर्ग, त्याच्यानंतर कास्ट व्हेरिफिकेशन, जात पडताळणी प्रमाणपत्र आहे की नाही, अर्जदार विवाहित आहे होय नाही सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर शैक्षणिक अर्हता इथे संपूर्ण लिहायची आहे, ज्याच्यामध्ये धारण केलेली शैक्षणिक अर्हता, विद्यापीठाचं नाव, उत्तीर्ण वर्ष, अंतिम वर्षाचे गुण लिहायचे आहेत, एकूण किती गुण होते आणि तुम्हाला किती गुण मिळाले आहेत आणि टोटल टक्केवारी. इतर जर काही शैक्षणिक अर्हता असेल ती, अनुभव तुमच्याकडे काही असेल सो अनुभव जर लिहिणार असेल तर त्याची अनुभवाचं प्रमाणपत्र इथे जोडावं लागणार आहे, जर ते नसेल तर अनुभवाचे गुण ग्राह्य धरले जाणार नाही. सो कुठे काम केलेलं आहे, धारण केलेलं पद, किती कालावधीसाठी आणि कामाचं स्वरूप, त्यानंतर अर्जासोबत तुम्ही काय काय डॉक्युमेंट जोडलेले आहे त्याची लिस्ट इथे तुम्हाला लिहायची आहे, ठिकाण, दिनांक, अर्जदाराची सिग्नेचर आणि तुमचं पूर्ण नाव. सो संपूर्ण माहिती या पदांची व्हिडिओमध्ये दिलेली आहे. खूप छान सुवर्ण संधी आहे, परीक्षा नाही आहे, मुलाखत नाही आहे, फक्त मेरिट लिस्टद्वारे सिलेक्शन आहे, त्यामुळे प्रत्येकाने इथे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.